बसवेश्वराचा विजय असो. आवडलं का नाही? बाबा आई बोलवतीय. चला. हे बघ, लागोपाठ तिसऱ्यांदा शर्य जिंकायची म्हणून उतरतोय. जगदंबा तुम्हाला यश दे. बाबा आज जिंकायलाच पाहिजे. हा हॅट्रिक होऊन ती चांदीची गदा कायमचीच आपल्याला मिळायला पाहिजे. अगं मिळायला पाहिजे काय, मिळणारच. अगं आपल्या हरण्या राजाची जोडी वाऱ्याशी स्पर्धा करते. अहो हरण्या राजाला सांभाळा आणि तुमची भी काळजी घ्या. काय श्रीपतराव, यंदा मी डाव मारणार वाटतो. हे हरण्या राजा आहे सोडतोय वय. कोणी भी मध्ये येईल आणि जिंकलो जिंकलो म्हणल. चल खाली हो. ए सरपंच, कोणाला दम देतोस? तुलाच. ए जास बोलायचं काम नाही. शर्यत कोणाची लागली होती? बैलांची लागली होती का तुझी माझी लागली होती? माझं बैल जितल्यात ती बी या पोरामुळे खाल्लास. असं कुठं असतंय का? असं नाही चालायचं. असं नाही चालत बघतो की. हे बघा याची गाडी पुढं तो जिंकला. अरे बघून घेईन, बघून घेईन तुला. जा जा. वा 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 पोरा, हिकडे हिकडे. कोण तू? खरं सांगायचंस ना, आज आमची आबरू तू राखलीस. बघ हे बघ, आजची शर्यत जिंकून दिलीस का नाही तसं बक्षीस समारंभ होणार आहे, तेव्हा बक्षीस बी तू घ्यायचंस. आता घरला चल. नाही नाही, पुन्हा पुन्हा केव्हा तरी. काय पुन्हा? मला सांग या गावात तू उतरलायस कुणाकडं? हा माझा मित्र अजय माझ्याकडे चालाय. हे बघ, उद्याला बक्षीस समारंभाला याला घेऊन ये. कळलं काय? येतो आम्ही. शाबास रे. भले शाबास. ही स्पर्धा सलग तिसऱ्यांदा जिंकणाऱ्या शिरपतराव जाधव याला मी विनंती करतो की त्यांनी इथे यावं आणि येऊन ते बक्षीस स्वीकारावं. थांबा थांबा रे मंडळी. बक्षीस जरी मी जितलं असलं तरी यंदाची शर्यत जितली आहे अजय रावानी, तेव्हा बक्षीस अजय राव घेतील. वा मुर घ्या चला. थँक्यू. नमस्कार करतो. ए नंदा,
हे बघ चांदीची गदा आणली म्हटली होतीस ना हॅट्रिक लागोपाठ तिसऱ्या वेळेला पण ह्या वेळेला या पठ्ठ्यानं शरीर जिंकली बर का वाघानं म्हणजे आजचे मानकरी हे यो अगं बाई बोलत काय उभे राहिलेस पायावर पाणी घाल दे इकडे तांबे आता हा अनुभव चला 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 हा चला या या मित्रांनो या